अनानी वाले का नाम सिद्धि जोहर, सिद्धि नाम के हिंदुस्तान में दो बादशाह थे गए, शिवाजी महाराज के नाम में सिद्धि का मुगल बादशाह, पनाल के ऊपर बैठा लड़के बैठा हुआ था, 1665 का सिद्धि, ये जिससे किला बनाया हुआ है, बनाने वाला अफ्रीकन का, किले का काम 1118 में चालू किया हुआ है, 40 में कम्प्लीट हो गया, 22 साल लग गए बनाने के लिए। अरे तर आज आपल्याला जायचंय मुरुंड जंजिरा किल्ल्यावरती, जो किल्ला आहे तो पूर्णपणे मुद्राच्या मधोमध आहे, त्याच्यावरती जाणं खूपच, मी ऐकलं की खूप डिफिकल्ट आहे आणि खूप कसरती करून त्याच्यावरती जायला लागतं, कारण दोन दोन बोट बदली करून जायला लागतं असं मी ऐकलेलं आहे, तर तो थरारक अनुभव मला घ्यायचा आहे म्हणून आमची पूर्ण फॅमिली तिथे जाणार। तर तुम्हाला माहिती आहे, ज्यांनी मागचे ब्लॉग नसेल बघितले ना तर बघून घ्या, वरती लिंक असेल त्या बघून घ्या मागचे ब्लॉग, त्याच्यामध्ये आम्ही मुरुंड जंजिऱ्याला फिरायला गेलो आहे, तर आम्हाला हा जंजिऱ्याचा किल्ला करायचा होता, आज आपण चाललोय तिथे, तर तुम्ही सगळे माझ्यासोबत राहा आणि पूर्ण ब्लॉग बघा, ब्लॉग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, खूप काही आहे या ब्लॉगमध्ये बघण्यासारखं, त्याच्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा, चला माझ्यासोबत, चला फायनली आम्ही निघतो इथून। किल्ल्यावर जाण्याचा टायमिंग आहे 9 ते 4:30, तेवढाच टाइम आपण जाऊ शकतो किल्ल्यावरती, इथे यांनी बोर्ड लावून ठेवलाय। चला आता आम्ही पार्किंगला लावले इथे गाड्या, तर जाऊ किल्ल्यावरती। चला माझी मिसळ आली आहे, बाकी सगळ्यांनी भुर्जी पाव सांगितलाय, पण मला भुर्जी पाव आवडत नाही, मी मिसळ खातोय। चला आता यांची भुर्जी पण आली, भुर्जी पाव, पाव नाही आला, भुर्जी आली, हे बघा यांचं खायचं, त्यांचं फोटोशूट चाललंय बघा, स्नॅप। चला आता आम्ही आतमध्ये एंट्री केली, आता इथून आम्हाला बोट मिळेल, काय करते दीदी बघू, कॅमेरामध्ये आलं असेल तुम्ही बघितलं असेल काशी हलकडा रिव्ह। चला आम्ही तिकीट वगैरे काढलंय, आता आमची मोटर बोट आहे, आता बोट कुठे आहे, चला ही आमची बोट आहे, जायचंय आता, चला 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 चला, चला आम्ही सगळे आता बसलो बोटीमध्ये। अरे आता आम्ही सगळे इथे बसलोय, आता आमची बोट निघेल 10-15 मिनिटांमध्ये आणि समोरच्या किल्ल्याकडे जायचंय। चला स्टार्ट स्टार्ट स्टार्ट,
आवाज दिसला, इथून आम्हाला आत्मही जायचंय. या बोर्ड मधून त्या बोर्ड मध्ये जायचं वाटतं. या बोर्ड मधून कसे जाते येईल त्या बोर्ड मध्ये? कसन ते कसन बसलो. अपने बोट का नाम क्या था? वेलकम बोट है. वेलकम. अपने को वेलकम बोट से वापसी होना, क्योंकि किले ने एक जगह से बोट नहीं रखी, हर कोई अपना अपना लेकर आता है और तीन चार जगह से बोट आती है. तो ध्यान में रखने का है, अपन जिस अपना बोट से होते हैं उस बोट का नाम क्या, तो वेलकम अपना बोट का नाम है. वापसी समय अपने वेलकम इसे बोट के बैठना है. किला देखने के लिए आ गए. किले के बारे में आपको यहाँ पर 10 मिनट आपको बता रहा हूँ मैं, ताकि अपना किला अंदर से छोटा नहीं है, ये 22 एकड़ में बनाया हुआ है. उससे आपका क्या फ़ायदा होगा यहाँ पे आपको समझा दूंगा मैं. आपको स्टेप बाय स्टेप पॉइंट भी समझ में आएगा, रास्ता पता चलता है, आप बड़ा बड़ा टाइमिंग पर आ जाएंगे. तो सबसे पहली बात है, किले में उतरने के बाद टाइमिंग अपने पास 45 मिनट का समय होता है, तो 45 मिनट में किला देख के वापस रिटर्न होना है. किला जो देखने के लिए आए ना, ये अंदर से छोटा नहीं है, तो 22 एकड़ में बनाया हुआ किला है और 22 एकड़ का किला घूमना नहीं है. 22 एकड़ का किला घूमने के लिए जाएंगा ना, सुबह से शाम खत्म होगा, 22 एकड़ का एरिया खत्म नहीं होगा. टाइमिंग अपनी लोग 45 मिनट का है. अंदर देखने से पॉइंट भी है, 12-13 पॉइंट है जो देखने के लायक है. लेकिन बरसात के जरिए अंदरसर में काफ़ी झाड़ी हो चुका है. पहले हम लोग अंदरसर में गाइड करने के, गाइड बोलेंगे तो क्या किले की मालूम का जानकारी कि भाई किला किसने बनाया, बनारस पर क्या था. बनाने वाले का नाम सिद्धि जौहर, सिद्धि नाम के हिंदुस्तान में दो बादशाह किए गए. शिवाजी महाराज के नाम में सिद्धि था मुगल बादशाह, पनालगढ़ के ऊपर बैठा रह के बैठा हुआ था. 1665 का सिद्धि ये जिससे किला बनाया हुआ है, बनाने वाला अफ्रीकन का. किले का काम 1118 में चालू किया हुआ है, 40 में कंप्लीट हो गया. 22 साल लग गए बनाने के लिए. 22 साल में लोगों ने 22 ब्रूज को बनाया हुआ है. ब्रूज किसको कहते हैं? जो जंग लड़ने की जगह होती है. ये आपको राउंडिंग दिखा दे रहा है गोल गोल, इसको कहते हैं ब्रूज. आप तो किले के अंदर एंट्री करेंगे ना, तो ध्यान में रखना है किले के अंदर एंट्री करने के बाद आपको थोड़ा आगे चलकर आपको पहला राइट मारना है. दरगाह से आपको राइट मारेंगे, ऊपर चढ़ने के लिए आपको स्टेप मिलेंगे. सीधे चलकर किले के ऊपर के हिस्से में पहुंचेंगे, वहां पर पॉइंट की तरफ में जाएंगे. आप लोग पॉइंट क्या देखेंगे, सबसे पहले किले में आपको 3 तोप नजर आएंगे. देखो इधर ऊपर के हिस्से में लगा हुआ ये आप लोगों का पहला पॉइंट है ना, सबसे पहले किले में 3 तोप. उस जमाने में किले में टोटल 365 तोप थे, लेकिन अभी भी यहाँ पर 122 लगभग ऐसी तोप बची हुई है. सीरिया से नीचे उतरना है. नीचे उतरने के बाद आपको ऊंची सी बिल्डिंग नजर आएंगी, वो है राजा का दरबार. क्यों लगाते थे पहले दरबार? तो दीवाने आम दीवाने खास नाच गाने के लिए दरबार में बुलाना होता था. इलेक्ट्रिक माइक किले में नहीं, ये लोगों का सिग्नल था नगाड़ खाना, तो नगाड़ा बजा के लोगों को दरबार में जमा करने के. दरबार के अपोजिट में किले में बहुत सारे टूटे हुए दीवारें नजर आएंगे, दो समाज के लोग रहने के, कोली समाज के लोग, मोमड़ी समाज के लोग. किले में 550 घर का बस्ती था, 3000 लोग का आबादी. किले में मस्जिद, मंदिर, स्कूल, मार्केट, बाजार पे सब कुछ लगने का पूरा गाँव बसा हुआ था. आगे बढ़ेंगे, दूसरा तालाब देखने मिलेगा, 40 फीट गहरा तालाब है. चिरेखानी तालाब ज्वाइंट को जगह छोड़ने नहीं दिया हुआ है. कौन सा मटेरियल इस्तेमाल किया गया हुआ है? खाने का गुड़, नमक, चूना, सीसा और समंदर की रेत को मिलाकर किले को तैयार किया गया हुआ है. तो ये है, देखो कैसा मेहनत है भाई, मांग के लेगा मेरे भाई. Please.
आत्मजी गाइड अलाउड नहीं है बोलते। पुरातन कालीन किल्ले असतात ना, आपली माणसं अशी घाण करतात, हे अशी घाण करतात सगळे। किल्ल्यावरती डस्टबिन आहे तरी पण घाण खाली करणार। ही थंड वाटतो इथे। चला आता मी वरती जातो। चला बा, यांचे दुखायला लागले पाय, हे बसतो इथे हवा खात। तो म्हातारा झाला, तो पण येत नाही सोबत। चला, फक्त आमच्या या दोन वाघिणी आहेत आमच्या सोबत। चला फिरूयात आपण। पाहुणे दोन झालेत आता, आम्ही आतमध्ये फिरतोय। इथे गाईड अलाउड नाही आतमध्ये, पण आम्हाला बोटमध्ये थोडंफार गाईड केलं या लोकांनी, की तुम्ही बघितलं असेल। आता आम्हाला 2 वाजेपर्यंत परत जायचं आहे, त्यांचं टायमिंग आहे, तेवढाच वेळ बघतो आतमध्ये फिरू शकतो। आता आम्ही या किल्ल्याच्या एकदम टॉपला चाललो आहे, म्हणजे पूर्ण किल्ला व्यवस्थित बघताय तुम्हाला। वरती आलोच, वरून पूर्ण किल्ला, हा समुद्र बघा, त्याच्यावरती अजून चढतो आम्ही, थोडं अजून वरती आहे। इथे 26 जानेवारी 15 ऑगस्टच्या दिवशी आपला भारताचा झेंडा फडकतो। सुंदर आहे, काका गेले। अरे 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 चला फायनल सगळे बसले आता आमचे।
चलो एवढं ऊन आहे, डोकं दुखायला लागलं आता. आता मी पार्किंगमध्ये पटापट कारमध्ये बसतो आणि जातो. आता घरी निघू आम्ही, पहिले हॉटेलमध्ये जाऊ आणि मग घरी. अरे तर आले तुम्ही, बघितला पूर्ण ब्लॉग. ॲक्च्युली काय ना, तिथे वेळ खूप कमी असतो आपल्याला, तेवढ्या वेळेमध्ये आपल्याला त्याच बोटमध्ये परत जायला लागतं, जसं तुम्ही ऐकलं असेल तेव्हा त्यांनी सांगितलं आहे. मला जेवढं पण शक्य झालं तेवढं मी शूट केलं आणि ते तुमच्यासमोर एडिट करून मांडलं. आय होप तुम्हाला ते आवडलं असेल. मला तर तिथे जायचंच होतं, त्या किल्ल्याचा जो ठरक जो अनुभव आहे ना तो मला घ्यायचा होता. कारण की तिथे तुम्ही बघितलं, बोट एका बोटमधून दुसऱ्या बोटमध्ये जायला लागतं आणि खूपच थरारक असा अनुभव येतो, त्यामुळे तो मला तो घ्यायचा होता. व्हिडिओमध्ये तेवढं वाटतं की नाही माहिती नाही, पण रिअलमध्ये तुम्ही जर बघाल ना, एवढं पाणी हलतं, ती बोट पूर्ण अशी हलत असते, त्याच्यातून आपल्याला दुसऱ्या बोटमध्ये जायचं असतं आणि खूपच छान असा एक्सपिरियन्स होता हा, ते मी केलं. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा, चॅनल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, जय शिवराय.